एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। होऊ दे चर्चा कार्यक्रमात नागरिकांनी आणि महिलांनी मांडले आपले गाराणे। शिवसेना सदैव पाठीशी उभी राहणार असल्याचे नेते मंडळींतर्फे देण्यात आले आश्वासन। सविस्तर वृत्त असे, काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सुरू करण्यात आलेल्या होऊ दे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक धीरजभाऊ शेळके तसेच आनंद दिगोळे यांमार्फत सातपूर कॉलनी भाजी मार्केट परिसरात करण्यात आले होते। या प्रसंगी शिवसैनिकांसह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमाचे समालोचन शिवसैनिक विजय बुरकुल यांनी करत नागरिकांच्या आणि महिला भगिनींच्या व्यथा जाणून घेतल्या। बघूया त्या व्यथा सविस्तर। किती आहे? 20,000 40,000 त्याच्या डबल ते बै वाढ होईल झालेलं आहे। आता डबल भरावं लागणार आहे, तरी मी पुरवत नाही। घरं विकून छोटी द्यावं आता एकच करायचं, हे घरं माळाच्या ताब्यात देऊन टाकायचे आणि आमचे जे पैसे भरलेले ते आम्हाला रिटर्न करून द्यावं। यांनी सरकारने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचा आहे। सरकार काही निर्णय घेणार नाही, सरकारला खाली खेचणं हे तुमच्या हातात आहे। जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत सरकार करणार नाही। सरकारला 9 वर्ष झाले, अपेक्षा होती आपल्याला। दोन मी घरीच राहत नाही। तुम्हाला काय वाटतं सरकारविषयी, काय काय कमी झालं पाहिजे? सर्वच कमी झालं पाहिजे। सरकार हे खोटं आहे, तुम्ही फक्त उभे राहता ना आम्हाला म्हणता तुम्ही आमच्या माघारी आहे। आम्ही मागे असलो का तुमचं काम झालं का आम्हाला विसरून जाता तुम्ही। हे चुकीचं आहे ना, तुम्ही म्हणता तुम्ही सरकारविषयी काहीतरी बोला, काहीतरी निर्णय घ्या, पण ते का कसं करायचं काय करायचं मार्गदर्शन तुम्ही दिलं पाहिजे ना। बरोबर आहे की नाही? ती मावशी आज आमच्या शेजारी राहते, तिच्याकडे कोणीच लक्ष द्यायला नाही। ती ज्या घरी भांडी धुणे करायला जाते ना, ती कोणत्या घरी कामाला जाते? जिथे मोठे लोक आहे तिथंच कामाला जाते। 2 पाट्या 3 पाट्या मावशीकडून भांडी घासून घेता, 700 रुपये त्या मावशीला घेता। मोठ्या लोकांचं चुकीचं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हीच तर परिस्थिती आहे ना, मोठ्या लोकांनाच तर आपल्याला 20,000 ह्या भूभाडाच्या बाबतीत तुम्हाला समजलं का? संघटना आम्ही त्याचा विरोध करतोय, समता नगर। तुम्ही या ठिकाणी तुमचं मनोगत आणि तुमच्या भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त करायचं अशी मी तुम्हाला विनंती करतो। सर, मी सर्व माता भगिनींना विनंती करतो, या कॉलनीमध्ये सर्व कामगार वर्ग आणि गरीब वर्ग राहतो आणि हे महाराष्ट्र घर आहे। वाजपेयी आपल्याला सरकारने 99 वर्षाच्या कराराने दिले, ते आता 33 वर्षाच्या करारातून पैसे या लोकांकडून जमा करतायत, पण तो कोणीही भुईभाडं भरू नका, कोणीही भुईभाडं भरू नका आणि त्यांना हे फ्री करावंच लागेल। आपल्यामध्ये आपल्याला जो अन्याय झाला आपल्यामध्ये आपल्या जनतेवाला जो अन्याय आहे तो दूर करायचा असेल तर मतातून परिवर्तन करा। कोणाला शिव्या द्या कोणाला इकरा, यांना किती शिव्या दिल्या काय केलं ते यांच्यात काहीच फरक पडत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। मतातून परिवर्तन करा आणि चांगल्या लोकांना निवडून आणा, एवढंच मी आज 20 लाखाचं त्यांना मी कोट बक्षीस देणार आहे की यांनी जे जनतेचे जे पैसे लुटलेले आहेत ते जनतेकडून 15 लाख माझे कर्ज घेणारे आणि त्यांचे 15 लाख 30 लाखाचं त्यांना मी कोट देणार आहे। कोणाचं गोन पाटचं बरं का, तुम्ही म्हणाल सोनं आणि चांदी ते नाही, गोन पाटाचे 15 कोटीचे त्यांना मी गिफ्ट देणार आहे ते कोट त्यांना। काय तुमच्या काय भावना आहे सांगा तुम्ही? नाही महागाई जास्त झाली तर काय ते सरकारने विचार करावा। महागाई प्रचंड झालेली आहे यावर सरकारने विचार करावा असं या तुम्ही काय करता? बघा या माता भगिनी धुणे भांड्याचं काम करतात आणि सरकारने सांगितलेलं होतं की माता भगिनींसाठी आम्ही अनेक योजना आणू, धुणे भांडे करणारे ज्या गृहिणी आहे त्यांना पेन्शन चालू करू। काही तुम्हाला पेन्शन चालू झाले का? नाही अजून केलं नाही मी पेन्शन। बघा ही ताई मुलगी आणि त्या मावशी, मावशी रडू नका तुम्ही, ही शिवसेना तुमच्या पाठीशी आहे। अण्णा यांचं नाव लिहून घेऊ दखल घेऊन फक्त माहिती आहे की आहे त्या मुलीला वडील नाही। बघा काय परिस्थिती आहे, हे बोलताना माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं, लाज वाटली पाहिजे हो। सत्ता येते सत्ता जाते, परंतु हा मंत्री जे म्हणायचं जी जनता जनतेसाठी आम्ही काहीतरी करू असं म्हणायचं आणि आज जनता इतकी बिकट परिस्थिती आहे, धुणे भांडे करून या मावशीने या मुलीला काय शिक्षण द्यावं?
या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत नागरिकांना आणि महिलांना दिलासा देत शिवसेना सदैव पाठीशी उभी राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही खंत आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे, प्रत्येक माणूस हा त्रासातून जातोय, प्रत्येकाला काही ना काही संकट आहे, काही ना काही त्रास आहे, काही ना काही अडचण आहे. आणि मग गेल्या 10 वर्षापूर्वी आपल्याला एक पक्ष येतो, एक नेता येतो, आपल्याला स्वप्न दाखवतो. आणि मग तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं जे ते स्वप्न बघतात, स्वप्न कसलं बघतात, अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये, प्रत्येक मुलाला नोकरी, प्रत्येक महिलेला उज्ज्वला गॅस, चुलं बंद. नंतर अशी वेळ आली 5 वर्षानंतर का आपली ती गॅसची सबसिडी होती सुद्धा आपल्याकडनं घेऊन टाकली. आपल्या माता भगिनींनी 1-1 रुपया जमवून जे काही पैसे जमवले होते त्या नोटासुद्धा यांनी बंद करून टाकल्या आणि प्रत्येकाला रांगेत उभं केलं. आणि मग दरवेळेस ही प्रत्येकाच्या मनात चीड आहे. आता या ठिकाणी बसलेल्या अनेक मान्यवरांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं, काही बोलल्या नाही, पण प्रत्येकाच्या मनात चीड आहे. काहींना बोलायचं नाही, काहींना माईक म्हणजे लाजत आहे, काहींना ते मला तडून ठेवायचे. पण या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की होऊ द्या चर्चा, आपल्या मनात काय आहे ते समोर आणा, म्हणजे आपलं मन मोकळं होतं. आणि कोणा जोपर्यंत आपलं मन मोकळं होणार नाही आपण घुसमटतो, आपण घुसमटल्यानंतर आपल्याला त्रास होतो. आणि मग हे स्वप्न बघत असताना आपण मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपले खासदार, आपले आमदार आपण निवडून दिले. पण एक दिवस असा आला का ज्यांना आपण निवडून दिले ते सुद्धा आपल्याला नाही विचारता पळून गेले. आणि मग आपण बघायचं कोणाकडे, आपण आपलंच तोंड कुठंच बसलो, आपण आपल्याच आपल्याला चीड येत बसली, त्याला आपण काय मला शिव दिला असेल, आग्याला. परंतु आता खऱ्या अर्थानं जे तुमचा आमचा विश्वास तोडून जे गेले त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यांना आपण विचारायचंय का तुला आम्ही मतदान कशावर दिलं, तू गेला कुठे, तू आमचं काय केलं, हे आपण विचारत नाही. आणि मग काय होतं, अरे जे लोक करोडो रुपये घेऊन पळाले त्यांना तुम्ही काय केलं, त्यांना तुम्ही विचारलं का कधी? मग ते जर पैसे परत आणले तर ह्या लोकांचं कर्ज मिटणार आहे का नाही? आज उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये काम केलं, आज आपल्यामध्ये प्रत्येकाच्या जवळचं कोणी ना कोणी या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये आपल्याला सोडून गेलेले, कारण त्याला त्या ठिकाणी. आणि आज आपण या ठिकाणी जसं काय असेल तसं आपण या ठिकाणी आपलं जीवन जगतोय. परंतु 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, प्रत्येकाला कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी सांभाळलं. होऊ दे चर्चा या माध्यमातून आज या व्यासपीठावरती उपस्थित आमचे शिवसेनेचे गटनेते, या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व सन्माननीय सर्व पदाधिकारी व खऱ्या अर्थाने होऊ दे चर्चा या कार्यक्रमामध्ये समोर सहभागी झालेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझे युवक बंधू, खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी आपल्याला 14 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एक आश्वासन दिलं होतं. मी काळा पैसा जो बाहेर गेलेला आहे तो सर्व आपल्या देशात घेऊन येईन. बरं, मोदी साहेबांना सर्व जनतेने निवडून दिलं, त्याच्यावरती सर्वांना सांगितलं बँकेत खाते उघडा. कुणी कुणी बँकेत खाते उघडले तेव्हा 500 रुपये भरून भरले का नाही? हातवरती करा. उघड नाही, कुणीच नाही उघडले का? सगळ्यांनी 500-500 रुपये भरून बँकेत खाते उघडले. आताच पैसे येतील, मगच पैसे येतील, थांबा. मग नोटबंदी केली, नोटबंदी केल्यावरती आपण परत काळा पैसा काढू, ज्यांचे ज्यांच्याकडे ब्लॅक मार्केटमध्ये पैसे जमा झालेले त्यांच्याकडून सगळ्यांकडून ते काळं धन काढू. मग आपण तर त्यांच्याकडे जे काळे पैसे आहे, जो ब्लॅक मनी आहे, तो प्रत्येकाला आपण गोरगरिबात जनतेमध्ये वाटून देऊ. असे प्रत्येक वेळी छोटे मोठे खोटे आश्वासन त्या मोदी सरकारने आपल्याला वेळोवेळी दिले. या कार्यक्रमास शिवसेना गटनेते विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, समाधान देवरे, निवृत्ती इंगोले, योगेश गांगुर्डे, गोकुळ नागरे, विजय वाडेकर, वैभव डिकले, राहुल साळुंके, चेतन खैरनार यांसह सातपूर कॉलनी परिसरातील शिवसैनिक, रहिवासी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. SBN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SBN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.